मंगळवार म्हणजेच 8 सप्टेंबरच्या तुमचं आमचं सेम असतंच्या एपिसोडमध्ये ईशान आपल्या रोलबद्दल खूप साशंक असल्याचं राजा आणि शैलूला सांगतो. गौरी आपल्या आईला मंदिराची एंगेजमेंट ठरल्याचं कळवते. तसंच भरून आलं आबाळ या मालिकेतील संत्याच्या रोलविषयी विचारते. तितक्यात निखिल म्हणजेच गौरीचा भाऊ ॲक्टिंग वगैरे सारख्या विषयावरती तुम्ही कशी काय चर्चा करू शकता असा प्रश्नच दोघींना करतो. गौरी आपल्या आईला आणि निखिलला प्रत्यक्षात ईशान भूमिकेसाठी किती मेहनत घेतोय हे देखील समजावून सांगते. ईशान आपली भूमिका यशस्वी व्हावी यासाठी डॉक्टरांना भेटतो, पण या कामासाठी गौरीची मदत घेण्याचं त्या सुचवतात. रविवारी सुट्टी असल्याकारणाने निखिल आणि त्याचे वडील गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यात अचानकपणे गौरीच्या घरी ईशान भेट देतो. ईशानला पाहून घरचे सर्वच थोडं आनंद आश्चर्य व्यक्त करतात. तुमचं आमचं सेम असतं मालिकेचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही तुम्हाला रोज देत राहणार आहोत. त्यासाठी पाहत राहा राजश्री मराठी.